मुंबईमधील कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून बोगद्याची पाहणी, वाहन चालकांसाठी होणार मरीन ड्राईव्ह पासून ते वांद्र्यापर्यंत सुखकर प्रवास. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा स्वीकारला पंतप्रधानपदाचा कार्यभार. 18 आणि 19 जून दरम्यान संसदेचं पहिलं अधिवेशन होण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक संपली. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 40 आमदार घर वापसी करणार. काही आमदार संपर्क साधत असल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. अमरावतीमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने. काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंचे बॅनर फाडल्यानं राडा. भाजपने बॅनर फाडल्याचा आरोप, तर 4 जणांना पोलिसांकडून अटक. मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास विधानसभेला सर्वांची फजिती करणार जरांगेंचा इशारा. तर याला पाड्यान त्याला पाड्यान म्हणण्यापेक्षा जरांगेंनी निवडणूक लढवावी. बबनराव तायवाड्यांचा मिश्किल सल्ला. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे पाणी मंदिरात. कोट्यावधींच्या कामांवर प्रश्नचिन्ह. आणि कल्याणच्या मलंगडमध्ये दरड कोसळली. घरावर दरड कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. जखमींवर उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.